इंदापूरमध्ये भीमा नदीत बोट बुडाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये 6 जण नदीमध्ये बुडाले होते. दरम्यान बुडणाऱ्या 5 लोकांचा पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. थोड्याच वेळात NDRFचं पथक घटनास्थळी जाणार आहे. 6 एकानं पोहत आपला जीव वाचवलेला आहे. त्यानंतर काल रात्री अंधारामध्ये शोधकार्यात अडचणी आल्या आणि त्यानंतर आता शोधकार्य पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आपण पाहतोय इंदापुरामध्ये भीमा नदीमध्ये बुडालेल्यांचा शोध आता पुन्हा घेतला जाणार आहे. थोड्याच वेळात NDRFचं पथक रवाना होणार आहे. काल बोट उलटली होती आणि यामध्ये 6 जण बुडाले होते. त्यापैकी एकानं पोहत आपला जीव वाचवलेला आहे. मात्र 5 जणांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात होणार आहे. काल रात्री या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून. मंगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्कीच, काल भीमा नदी पात्रात 6 जण बुडाल्याची घटना घडली होती. रात्री शोधकार्य हे थांबवण्यात आलं होतं, मात्र आता काही वेळात शोधकार्य सुरू होणार असून NDRFची टीम देखील काही वेळात या ठिकाणी येणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर पुन्हा एकदा NDRF शोध सुरू करणार आहे. काल रात्र झाल्यामुळे शोधकार्यामध्ये अडचणी आल्या आणि त्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा हे शोधकार्य सुरू केलं जाईल.